नमस्कार। केंद्रीय मानवाधिकार टीवी देखने वाले सभी दर्शकों का मैं श्रीकांत स्वागत करता हूँ। आइए देखते हैं आज की खास रिपोर्ट। पेट्रोल डीजल और गैस के बढ़ते दामों से परेशान आम जनता। महंगाई के विरोध में गिरीश पांडे जी के नेतृत्व में महाराष्ट्र युवा कांग्रेस ने निकाला नागपुर में जनमोर्चा। महंगाई का प्रदर्शन, पेट्रोल भरने वाले युवकों को गुलाब का फूल लेकर जताया। आज आम्ही गांधीजी पद्धतीने आंदोलन केलेलं आहे। हे लोक या पेट्रोल पंपावरती डिझेल आणि पेट्रोल भरून राहिलेले आहे, त्यांना गुलाबाचं फूल देऊन आम्ही त्यांचा आभार मानून राहिलो आहे की जे मोदी सरकारने अच्छे दिन लाने के जे पुण्य स्वप्न दाखवले होते ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे का, याचं म्हणून आम्ही आज प्रत्येकाला गुलाबाचं फूल देऊन आम्ही हे आंदोलन साजरं करून राहिलेलो आहे। पहिले तर रोजगार नाही, या सगळ्या लॉकडाऊनमध्ये लोकांचा रोजगार गेलेला आहे, बेरोजगार झाले आहे, बेरोजगार लोकांना रोजगार नाही मिळून राहिले। नवीन जे बेरोजगार लोक आहेत त्यांना रोजगाराची संधी कुठं आहे, एक महत्त्वाचा मुद्दा आहे। मजदूर लोक जे कामावर होते त्यांना काढून टाकलं शासनाने, ती आणि वरतून महागाई वाढून राहिलेली आहे, कितपत बरोबर आहे। महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचं मी सांगतो आहे, सगळं खोटं बोलून शाणी राज्य करणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे, भारतीय जनता पार्टीचं काम आहे म्हणून। आणि पेट्रोलचे दर त्यावेळेस काँग्रेस होती 60 रुपये होते, 100 रुपये आहे, ते चांगले दिवस आहे का? त्याला चांगले दिवस म्हणतात का? हे जर चांगले दिवस असेल तर मागच्या वेळेस काय वाईट दिवस होता, त्याचे 60 रुपये होते। 350 रुपये काँग्रेसच्या राजमध्ये सिलेंडर होता, 800 ते 900 रुपये सिलेंडर आहे, इकडे महागाई वाढून राहिली आहे, लोकांकडे बेरोजगारी चालू आहे। चांगले दिवस अच्छे दिवस आज देशामध्ये आज जी परिस्थिती आहे, आज युवा तो बेरोजगार झालेला आहे, लोकांच्या हाती काम नाही, सेलेवाले बिचारे ते मार मार फिरू झाले आहेत, पेट्रोलचे दाम वाढलेले आहेत, आज प्रत्येक ठिकाणी जे आज त्रास होत झाले आहेत। या मोदी सरकारने, केंद्र सरकारने फक्त काम जेवढी काँग्रेसनं मेहनत करून एवढी स्वस्त बांधली होती, परमाणु बॉम्ब पासून हे सगळं आज जे पूर्ण अंबानी अडानी यांच्या हाती झालेली आहे। मी फक्त एवढं सांगतो आहे, आम्ही युवा वर्ग आहोत, आम्ही आधी बेरोजगार आहोत, आम्हाला कामाची गरज आहे, पण मोदी सरकार आम्हाला काम न देता पुन्हा हे जर आम्ही जर कुठे काम शोधायला पण गेलो तर गाडी पेट्रोल लागलं, तर हे पेट्रोल जेव्हा 100 पर्यंत आम्ही भरू तर आम्हाला आपल्या वडिलांना किंवा आईला मागावंच लागेल, आणि ते पण हातमजुरी करणारे लोक जे 100-200 रुपये कमवतील आम्हाला पेट्रोल भरायला पैसे देतील की घर चालवतील। तर आम्हाला सरकारला एवढंच म्हणणं आहे की आमच्यावर जो अत्याचार करून राहिले कृपा करून हात विचार करू नये, एवढी संप्रद आहे। आणि मी तर म्हणतो काँग्रेसची सरकार खरंच बेस्ट होती, काँग्रेसच्या सरकारमध्ये एवढं महागाई होतीच नाही, अच्छे दिन करता करता लोकांवर अत्याचार करून राहिले, आणि अच्छे दिन तर कधी येणार नाही, भविष्यात सुद्धा येऊ शकत नाही। आणि मोदी सरकार किती पण निवडून येतील, काही पण येतील, पण एक दिवस सत्याचा विजय होईल आणि त्यांची सरकार कामाडोल होईल आणि काँग्रेसची सरकार पुन्हा प्रस्थापित होईल। ऐसे ही ताजा खबर देखने के लिए देखते रहिए KM TV। धन्यवाद।